नमस्कार, मी तेजश्री नाईक आपलं तनिकास किचनमध्ये स्वागत करते आहे। तुम्ही माझ्या रेसिपीचा व्हिडिओ जर फर्स्ट टाइम पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व ती कशी झाली ती कमेंट करून मला नक्की कळवा। आज श्रावण विशेष रेसिपीमध्ये चवीला अगदी खमंग, कुरकुरीत व चमचमीत लागणारे असे साबुदाणे वडे, तेही तेलात न तळता आप्पे पात्रात कसे करायचे ते आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। एक बाउल साबुदाणे हे स्वच्छ धुवून रात्रभर मी भिजत घातलेले होते, त्यामुळे ते खूप छान प्रकारे फुललेले आहे, मोकळे झालेले आहे। त्यानंतर 3 बटाटे हे मध्यम आकाराचे उकडून घेतलेले आहे, 2 टेबलस्पून तेल, 7 ते 8 हिरव्या मिरच्यांचा हा खर्डा आहे, या हिरव्या मिरच्या मी तिखट घेतलेल्या आहेत, तुम्ही कमी तिखटाच्या पण घेऊ शकता, आणि हे फक्त मिक्सरमधून मी नुसत्या ग्राइंड करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून जिरे आणि अर्धा बाउल भाजलेल्या शेंगदाण्याची भरड। त्यात पहिल्यांदा मी उकडलेला बटाटा किसून घेतला आहे, त्यात मी आता साबुदाणे मिक्स करते। साबुदाणा वडा करताना बटाट्याचं प्रमाण बरोबर झाले की हा वडा बघा किती छान असा प्रेस होतो। त्यानंतर यामध्ये मी आता जिरे, मिरचीचा खर्डा ॲड करते। नंतर यात चवीनुसार मीठ, हे मीठ थोडं जास्त घालायचं आहे कारण बटाट्यामुळे साबुदाणा वड्यातील मिठाचं प्रमाण खूप कमी होतं। हे परत छान असं एकजीव करून घेते आहे। हे मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे। आता या मिश्रणात थोडी मी शेंगदाण्याची भरड ॲड करते व हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून त्याचे गोलाकार असे छोटे वडे करते। अशाच प्रकारे मी सगळे वडे बनवून घेतलेले आहे। हे आप्पे पात्र आहे, त्यामध्ये मी हे साबुदाणे वडे कमी तेलात फ्राय करणार आहे। गॅसची फ्लेम डायरेक्ट आप्पे पात्राला लागू नये म्हणून गॅसवर अशी एक मी जाळी ठेवलेली आहे आणि मगच त्यावर आप्पे पात्र मी ठेवते आहे। आप्पे पात्रात मी थोडं थोडंसं तेल सोडून अशा पद्धतीने मी सगळे साबुदाणे वडे यात घालून घेते आहे। आता आप्पे पात्रात हे सगळे वडे मी लावून घेतलेले आहे, त्यावर वरून थोडं थोडंसं तेल सोडते। तेल सोडण्याचं कारण असं की त्यामुळे हे वडे क्रिस्पी छान होतील। आता हे वडे क्रिस्पी आणि ब्राउन व्हायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता त्याला खूप छान असा ब्राउन कलर आलेला आहे। आता हे सगळे वडे मी पलटी करून घेते आहे। हे दोन्ही साईडनी मस्त ब्राउन खमंग झालेले आहे, खूप टेम्प्टिंग दिसत आहेत। आता हे साबुदाणे वडे मी एका टिश्यू पेपरवर काढून घेते, म्हणजे जे एक्स्ट्राचं ऑइल असेल ते निघून जाईल। तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे ते गोल्डन ब्राउन क्रिस्पी देखील झालेले आहे। अशाच प्रकारे हे साबुदाणे वडे तयार आहेत, ते चमचमीत दिसत आहे आणि फार कमी तेलात हे आप्पे पात्रामध्ये तयार होतात। आता मी तुम्हाला साबुदाणा वड्यासोबत उपवासाची दह्याची चटणी दाखवणार आहे। त्यासाठी एक बाउल रूम टेम्परेचरवरचं दही घेतलेलं आहे फेटलेलं, त्यात आता मी शेंगदाण्याचा थोडा कूट ॲड करते आहे। त्यात पिठी साखर घालते आहे,
तुम्ही तुमच्या चवीनुसार पिठी साखर घालू शकता. पिठी साखर यासाठी घालते की ती दह्यामध्ये लवकर मिक्स होईल. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून हे पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते. नंतर त्यात काश्मीरी रेड चिली पावडर थोडीशी ॲड करते. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घाला. यानी दह्याच्या चटणीला खूप छान कलर येतो. हे पुन्हा एकदा मी ढवळून घेते घालून. अशी ही दह्याची आंबट गोड तिखट उपवासाची चटणी तयार झाली आहे साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठी. हे आप्पे पात्रातील कमी तेल, खमंग, कुरकुरीत व चमचमीत लागणारे साबुदाणे वडे दह्याच्या चटणीसोबत तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप